आरोग्य सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षकहो नमस्कार, आरोग्य सह्याद्री मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। ऐकताय ना? हो, म्हणजे ऐकू येतंय, पण काहींना कमी ऐकू येतं। पण असं का बरं होतं? आपल्या शरीरातला कम्युनिकेशनसाठी वापरला जाणारा महत्त्वाचा अवयव म्हणजे कान। काही लोकांनी त्यांचा निष्काळजीपणामुळे स्वतःचे कान हे खराब केलेत। कानाने ऐकू कमी येणे, काही शब्दांचा उच्चार हा वेगळाच ऐकू येणे किंवा पूर्णपणे कर्णबधिरता या समस्या बऱ्याच लोकांमध्ये आढळतात। मग आपल्या संवादासाठी महत्त्वाचा असलेला कान या अवयवाची काळजी कशी घ्यावी, हेच तुमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम आरोग्य सह्याद्रीमध्ये आज आपण जाणून घेऊयात। काही लोकांना मिळेल त्या टोकदार वस्तूने कान टोकरण्याची वाईट सवय असते। यात गाडीची चावी, पेन, पेन्सिल अशा प्रकारचा किंवा इतर वस्तूंनी कान कोरणे, पण यामुळे कानाच्या पडद्याला इजा आणि कानात जंतू संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते। कानाची खाज कमी करण्यासाठी सतत कान कोरणे चुकीचे आहे। याचबरोबर ॲलर्जी, सर्दी, सिगारेट ओढणे या गोष्टींमुळे देखील कानात जंतू संसर्ग होऊ शकतो। कानावर पाणी, वारा, आवाज, धूळ यांचा जोरदार आघात होणे, कानाशी केलेली चेष्टा यामुळे महागात पडू शकते। बऱ्याचदा आपल्याला शेजारी कोणी काही म्हटलेलं ऐकायला येत नाही, ही गोष्ट आपल्या नकळत होत असते। मात्र काही वेळा समोरची व्यक्ती बोलते एक आणि आपण ऐकतो एक, त्यामुळे आपले हसूही होते। मात्र यामुळे नेमके काय झाले हे काही क्षण तरी अनाकलनीय असते। हा देखील बहिरेपणाचा प्रकार असू शकतो का, असा प्रश्न आपल्याला बहुधा पडतो। जगात बहिरेपणाच्या त्रासाने त्रस्त झालेल्यांची संख्या काही कोटींच्या घरात आहे। काही लोकांना जन्मतःच कमी ऐकायला येते, तर वयोमानानुसार काहींना हा त्रास सुरू होतो। बऱ्याचदा 30 ते 40 या वयामध्ये बहिरेपणा येतो। ग्रामीण भागात बहिरेपणाकडे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि तो वाढल्यानंतर त्यावर उपाय करण्यासाठी धाव घेतात। बहिरेपणा आल्यानंतर व्यक्ती बऱ्याचदा दुसऱ्यांशी बोलणे टाळतात, आवश्यक तेवढीच बोलतात आणि अशातच निराश व कमीपण वाटत असल्याने इतरांपासून दूर राहणे जास्त सोयीस्कर वाटते। आपण बहिरेपणाचे प्रकार जाणून घेऊयात। प्रवाही बहिरेपणा, तर दुसरा प्रकार आहे मज्जातंतूंचा बहिरेपणा, आणि तिसऱ्या प्रकारामध्ये बहिरेपणा मोडतो तो म्हणजे प्रवाही बहिरेपणा। मात्र त्यासाठी आपण कानांची निगा कशी राखाल याविषयी देखील थोडं जाणून घेऊयात। सकाळी अंघोळ झाल्यानंतर कान सुती कापडाने नीट पुसून घ्यावेत। घराबाहेर पडताना दुचाकी किंवा प्रवासात कानाला रुमाल बांधावा, हेल्मेट असेल तर उत्तमच। कानात तेल सोडू नये आणि सतत हेडफोन घालून ऐकू नये। प्रेक्षकहो, बहिरेपणावर डॉक्टरांचा सल्ल्यानेच उपचार घ्यावेत हेही देखील तितकेच महत्त्वाचे आहे। तुमच्या आरोग्यासाठी असे विविध सल्ले, महत्त्वाचे मार्गदर्शन आणि फायदेशीर टिप्स जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका News24 सह्याद्री। आरोग्य सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन।